नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी वैभव चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपल्याला आता हे ड्रीपमधून बॅटरी पंपानं खत कसं सोडायचं, ते तिची जोडणी कशी करायची हे मी तुम्हाला सांगत आहे। हा आहे आता बॅटरी पंप, हा बॅटरी पंप आहे आणि ही जी आहे ही 16 mm ची लॅटरल आहे, आपली प्लेन लॅटरल आहे। आता ही जी लॅटरल आहे ही आपल्याला मेन लाईनला जोडून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपण ठिबकचं ते जोडतो, तशा प्रकारे वायसर वगैरे टाकून आणि त्याला एक कॉक ठेवायचा आहे। आपल्याला जेव्हा गरज भासली त्यावेळेस तो चालू करायचा आणि नंतर खत सोडणं झाले की तो असा बंद करून द्यायचा। तर मी तुम्हाला सांगणार आहे आता ही जोडणी कसं आहे। त्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। आता हे बघा तुम्हाला कसं जोडायचं ते सांगत आहे। सर्वप्रथम आपल्याला हे इथला जोड काढून घ्यायचा आहे बॅटरी पंपाचा। आणि हे जे बॅटरी पंपाची जी नळी ही 16 mm च्या लॅटरलमध्ये आपल्याला अशी टाकून घ्यायची आहे। टाकून घेतल्यानंतर हे कुठल्याही प्रकारचं लीक राहत नाही, चालू झाल्यानंतर काही नाही, त्याचं काही चिंता करायचं काम नाही। सोपं काम आहे, काही खर्च करायचं काम नाही, काही नाही। एक सुरक्षेचा उपाय म्हणून आपण इथं ते सते निष्ठत नाहीच आहे, पण सुरक्षेचा उपाय म्हणून आपण इथं एका ताराने बांधी ताराने असं थोडं बांधून घेणार आहोत। बांधून घेतल्यानंतर असं याला थोडा पिळ मारून सनी आता हे कितीही आलं तरी हे निष्ठत नाही। तरी यामध्ये आपल्याला खत सोडायचं आहे 0-52-34-19-19 आपल्याला जे योग्य वाटून दे आपल्या पिकाला ते एका ड्रममध्ये काढून घेऊन याच्यात टाकायचं आहे। आणि हा बॅटरी पंप आपल्याला चालू करायचा आहे। चालू असा करायचा आहे ज्यावेळेस आपलं सुरुवातीला 10-20 मिनटं अगोदर मोटर चालू द्यायची आणि त्यानंतर आपल्याला खत सोडायचं आहे। जास्त पाण्यामध्ये 200 लिटर पाण्यामध्ये आपल्याला खत सोडायचं आहे। तर अशा प्रकारे हे कमी खर्चाचं जुगाड आहे, तर हे आपणही करू शकता। धन्यवाद।